मनोहर जोशी यांचं निधन झालं आहे आणि राजकीय वर्तुळातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येते. केंद्रीय मंत्री नारायण राणे देखील आलेले आहेत. लोकसभेचे माजी अध्यक्ष यांचं निधन आज झालं. समाजाला अतिशय दुःख झालं. ही घटना अतिशय दुःखदायक आहे. सरांनी मुंबई महानगरपालिकेपासून विधानसभा महानगरपालिकेतच महापौर झाले, विधानसभा आमदार आणि मुख्यमंत्री असताना मी त्यांच्या मंत्रिमंडळात होतो आणि त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी एक प्रकारे एखाद्या व्यक्ती जो ध्यास घेतो एखाद्या विषयाचा, तसं त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी ते काम करत होते आणि केलं. अमृत नोनी ऑर्थो प्लस ये एक प्रूव्हन फॉर्मुला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. त्यानंतर ते दिल्लीला गेले, लोकसभेचे अध्यक्षही झाले. तिथेही त्यांनी अतिशय चांगलं काम केलं. जसे ते राजकारणात सक्रिय होते, मोठमोठ्या पदावर कार्यरत होते, कार्यकुशल सर, आपल्या व्यवसायातही त्यांनी प्रभाव टाकला आणि आपला व्यवसायही वाढवला. एका बाजूला उद्योजक आणि दुसऱ्या बाजूला राजकारणी विविध पदावर, त्याची उत्तम सांगड त्यांनी आपल्या जीवनात घालून आमच्यासारख्या तेव्हा त्यांच्या सोबत आम्ही तरुण म्हणून वावरत असताना आम्हाला वेगळा आदर्श आणि शिकवण त्यांनी आम्हाला त्यांनी दिली. मला माझं आणि त्यांचं अतिशय सख्य चांगलं होतं. त्यांच्या मंत्रिमंडळात अगदी बहुतेक पदं, सुरुवातीला डेअरी ॲनिमल हजबंडरीपासून महसूल, असे अनेक खातं मला दिली गेली आणि वेगवेगळ्या वेळेला मार्गदर्शन ते करायचे. सरांना अशी एक आठवण मी सांगेन, म्हणजे सरांना एखादी पुस्तकं आवडली काय माझं नाव लिहून माझ्याकडे पाठव, हे वाच. एक ब्रिटनमधला उद्योजक आर्किटेक्ट होता आणि त्यांनी पहिली प्रॅक्टिस क्लायंट त्यांनी ब्रिटन आपल्या लंडनमधील महापौर बंगल्याची डिझाईन करण्यावर जी स्पर्धा, त्यात तो कसा त्यांनी काम मिळवलं कसं, आणि नंतर तो ब्रिटनमधला एक नंबरचा श्रीमंत माणूस झाला, हे पुस्तक त्यांनी मला नाव लिहून पाठवलं. असं नारायणी वाच आणि अभिप्राय पाठव. अशा प्रकारचे माझे मार्गदर्शक आणि शिवसेनेच्या जन्मापासून माननीय बाळासाहेब ठाकरेंची साथ आणि तेव्हापासून नेते म्हणून त्यांनी केलेलं काम.